हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत नमस्कार एका शेठजीने आपल्या जावयाला व्यवसायासाठी तीन लाख रुपये दिले जावयाचा व्यापारामध्ये चांगला जम बसला होता परंतु त्याने सासऱ्यांनी दिलेले तीन लाख रुपये काही के परत केले नव्हते हो या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये एकदा भांडण झालं भांडण एवढं विकोपाला गेलं की दोघांनी एकमेकांकडे जाणं आणि बघणं सुद्धा बंद केलं शेठजी अगदी येणाऱ्या जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आपल्या जावयाची बदनामी करत असत शेटजी चांगले साधक होते परंतु या गोष्टीमुळे त्यांच्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ लागला भजन पूजन करताना त्यांना जावयाची चिंता लागून राहायची मनावर चिंतेचा आणि व्यथेचा परिणाम घडू लागला त्यामुळे बेचैनी वाढू लागली आणि ते असमाधानी राहू लागले शेवटी ते एका संताच्या भेटीला गेले आणि त्यांनी आपली व्यथा त्यांना सांगितली संतश्री त्यांना बोलले मुला तू अजिबात चिंता करू नकोस परमेश्वर कृपेने सर्व ठीक होईल तू काही फळं आणि मिठाई घेऊन जावयाकडे जा आणि तो भेटताच त्याला एवढंच बोल की माझं चुकलं मला क्षमा कर शेठजी त्या महाराजांना म्हणाले महाराज मी त्याला मदत केली आहे आणि मी त्याची क्षमा मागू श्रींनी उत्तर दिलं कुटुंबांमध्ये असा जो संघर्ष निर्माण होतो त्यामध्ये एकतर एकाची चूक असते पूर्णपणे जरी एका बाजूने चूक एक टक्का असली तरी दुसऱ्या बाजूने ती नव्याण्णव टक्के असते परंतु ही चूक दोघांची असते हे ऐकल्यानंतर शेठजीला काही समजत नव्हतं ते बोलले महाराज पण माझं काय चुकलं महाराज बोलले मुला तू मनातल्या मनात जावयाला वाईट समजलास ही तुझी पहिली चूक तू त्याची प्रत्येकाकडे निंदा नालस्ती केली ही तुझी दुसरी चूक रागेट नजरेनं तू त्याच्याकडे पाहत होतास ही तुझी तिसरी चूक तसंच स्वतः केलेली निंदा तू तु तुझ्या कानांनी ऐकत राहिला ही तुझी चौथी चूक तसंच जावयाप्रती तुझ्या हृदयामध्ये राग आणि तिरस्कार ठेवला ही तुझी शेवटची चूक तुझ्या या चुकांमुळे तू जावयाला दुःख तर दिलंस पण ते दुःख कितीतरी पटीने तुझ्याकडे परत फिरून आलं तू तु तुझ्या चुकांमुळे तू तु त्याची क्षमा माग नाहीतर तू शांतीने मरू शकणार नाहीस क्षमा मागणं ही पुष्कळ मोठी साधन आहे आणि तू तर एक चांगला साधक आहेस हे सर्व ऐकून शेठजीचे डोळे उघडले त्यांनी संतांना नमस्कार केला आणि जावयाच्या घरी गेले तिथे सर्व लोक जेवणाच्या गडबडीत होते शेठजीनं दरवाजा वाजवला दरवाजा त्याच्या नातवानं उघडला आजोबांना बघून तो आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत अगदी आनंदी होऊन मोठ्याने ओरडू लागला आई बाबा बघा कोण आलाय ते आजोबा आलेत मुली आणि जावायाने त्यांच्याकडे पाहिलं ते विचार करू लागले की आपण स्वप्न तर नाही पाहत आहोत ना मुलगी आनंदी झाली पंधरा वर्षांनी तिचे वडील घरी आले होते त्यांना जाऊन ती भेटली मन भरून आल्यामुळे ती काही बोलू शकली नाही शेठजीने फळं आणि मिठाई टेबलावर ठेवली आणि दोन्ही हात जोडून जावयाला म्हणाले मुला सर्व चूक माझी आहे मला क्षमा कर क्षमा हा शब्द उच्चारताच त्याच्या हृदयातून प्रेमाश्रू वाहू लागले जावई त्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या चुकीची रडून रडून क्षमा मागू लागला शेटजींचे अश्रू त्याच्या पाठीवर तर जावयाचे पश्चातापाचे आणि प्रेमाचे अश्रू त्यांच्या चरणावर पडू लागले वडील आपल्या मुलीची आणि मुलगी आपल्या वडिलांची क्षमा मागत होती क्षमा आणि प्रेमाचा अथांग सागर फुटला आणि अश्रुंनी डोळे भरलेल्या अवस्थेत बराच वेळ गेला जावई उठले त्यांनी आतून रुपया आणून सासऱ्यांच्या समोर ठेवले सासरे त्याला बोलले मुला आज मी ते घ्यायला नाही आलो मी माझी चूक सुधारण्यासाठी आलो होतो माझ्या साधनेला जिवंत करण्यासाठी आणि मनातून द्वेषाचा नाश करण्यासाठी प्रेमाची गंगा वाहवण्यासाठी मी इथे आलो होतो माझं येणं सफल झालं माझं दुःख मिटलं मला खूप आनंद झाला जावई त्यांना बोलला बाबा तुम्ही जर हे पैसे ठेवले नाहीत तर माझ्या हृदयातली आग विजणार नाही कृपया तुम्ही हे पैसे ठेवा शेटजींनी ते पैसे घेतले आपल्या मर्जीने मुलीला आणि नातवाला वाटले सर्वजण आनंदाने गाडीत बसून घरी आले पंधरा वर्षानंतर त्या रात्री आई मुलगी भाऊ बहीण नणन वहिनी आणि सर्व मुलं आपापसात भेटली तर जणू प्रेम नवीन शरीर धारण करून तिथे एकमेकांना भेटले सर्व कुटुंब अथांग प्रेमसागरात मस्त होते एका क्षमा या शब्दानं शेठजीचं सर्व दुःख चिंता ताण भीती निराशा मानसिक रोग मुळापासून संपले आणि त्याची साधना परत जिवंत झाली तात्पर्य हेच की आपण सुद्धा आपल्या हृदयात क्षमा ठेवली पाहिजे कोणीही छोटा किंवा मोठा असो त्याच्यासमोर आपण चुकीचे असलो तर क्षमा मागून सर्व भांडण संपून टाकावीत आणि हीच खरी आपल्या जीवनात संतुलन साधण्याची एक गुरुकिल्ली आहे क्षमा रेडिओ हो, जयंत या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद आपले आपले आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि आपतेष्टांना सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक आपतेष्टांना सुद्धा सामील करून घ्या